पुढची महत्त्वाची बातमी, पवार सारखे प्रशांत किशोर यांना का भेटतायत? महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे. नवी दिल्ली दौऱ्यामध्ये पवार किशोर दुसऱ्यांदा भेटलेले आहेत. पवार मध्यावधीच्या तयारीला आहेत. राष्ट्रवादीनं गुजरात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का असा प्रश्न देखील राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये या संदर्भात अनेक चर्चा देखील सुरू आहेत. तर पवार सारखे प्रशांत किशोर यांना का भेटतायत या संदर्भात आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात या चर्चा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्या राज्यातल्या नेत्यांमुळे म्हणजे ममता बॅनर्जी, नरेंद्र मोदी आणि अमरिंदर सिंग यांच्यामुळे, तर या नेत्यांच्यामुळे, तर त्याच्यामुळे सध्या परिस्थितीत राज्यात सत्तेवर येऊन केवळ 1.5 वर्ष झालेलं असताना आत्ता इथे मध्यावधी निवडणुका होतील असं मला वाटत नाही. जोपर्यंत या 3 सत्ताधारी पक्षातील एक तरी पक्ष बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे शरद पवार मध्यावधी निवडणुकांच्या चाचपणी करता प्रशांत किशोर यांच्याशी भेटत असतील असं मला वाटत नाही.